हॅलो एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बीएड सीईटीच्या सिलेबस मधील सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत। तुम्ही जर आमचे मागील व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील तर नक्कीच बघा। तुम्ही जर आमचे मागील व्हिडिओ लेक्चर बघितले तर त्याचा फायदा परीक्षेत तुम्हाला हमखास होईल। तर मित्रांनो, आजचा आपला लेक्चर मॅरेथॉन सेशन ठरणार आहे, कारण की आजच्या लेक्चर मध्ये आपण संपूर्ण अॅनालॉगी विषयी बोलणार आहोत, संपूर्ण अॅनालॉगी डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की अॅनालॉगीचे दोन भाग पडतात, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल, म्हणजेच की शाब्दिक आणि अशाब्दिक। नॉन व्हर्बलला तुम्ही समान संबंधी आकृत्यावर आधारित प्रश्न देखील म्हणू शकतात। या संपूर्ण टॉपिकवरती आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्वाचे एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत। बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की अॅनालॉगी म्हणजे काय, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल या दोन सेक्शनवरती कशा प्रकारे परीक्षेत प्रश्न हे विचारले जातात। तर मित्रांनो, आजचा हा संपूर्ण लेक्चर तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अशा प्रकारचे एमसीक्यूज घेतले जे तुम्हाला येत्या बीएड सीईटीच्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात। त्यामुळे जे विद्यार्थी बीएड सीईटीची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, सर्वात पहिले जाणून घ्या की अॅनालॉगी टेस्टमध्ये दोन भाग पडतात, पहिला आहे व्हर्बल अॅनालॉगीज आणि दुसरा आहे नॉन व्हर्बल अॅनालॉगीज। तर व्हर्बल अॅनालॉगीज म्हणजे शाब्दिक सारखेपणा आणि नॉन व्हर्बल अॅनालॉगीज म्हणजे अशाब्दिक सारखेपणा। तर सर्वात पहिले आपण बघूया की शाब्दिक सारखेपणा यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो किंवा कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जातात। तर सर्वात पहिले समजून घ्या की शाब्दिक सारखेपणा म्हणजे नेमकं काय। तर या प्रकारामध्ये एकमेकांशी संबंध असणारे दोन शब्द दिलेले असतात, त्याच प्रकारचा संबंध असणाऱ्या दोन शब्दांची जोडी शोधून काढावी लागते, म्हणजेच की दोन शब्द तुम्हाला दिलेले असतात आणि तशाच प्रकारचा संबंध तुम्हाला येणाऱ्या दुसऱ्या जोडीमध्ये शोधायचा असतो। सर्वप्रथम प्रश्नांमधील शब्दांतील संबंध शोधून काढावा आणि त्याचप्रमाणे उत्तराचा पर्याय निवडावा। तर अशा पद्धतीने यालाच शाब्दिक सारखेपणा म्हणतात। तर जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट आपल्या एक्झाम्पलकडे वळूया। तर पहिलाच एक्झाम्पल दिलाय, सकाळचे पहाटेशी नाते तसे डॅश नाते। म्हणजे या ठिकाणी जशा प्रकारचं नातं सकाळ आणि पहाटेमध्ये आहे तर तशाच प्रकारचं नातं या पर्यायामध्ये दिलेल्या चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। तर पर्याय दिले, तारुण्याचे वृद्धत्वाशी, संध्याकाळचे अंधाराशी, वाघाचे मांजराशी आणि मुलाचे अर्भकाशी। तर मित्रांनो, या प्रश्नाचं स्पष्टीकरण व्यवस्थितपणे बघा की वरील प्रश्नात सकाळ हे पहाटेनंतर येते म्हणून त्याचप्रमाणे नाते असणारा पर्याय आपला शोधावा लागेल, बरोबर। म्हणजेच की सकाळ ही पहाटेनंतर येते तर तशाच प्रकारे जो पर्याय ड दिलेला आहे तर तो पर्याय बरोबर आहे। ड पर्याय दिलाय मुलाचे अर्भकाशी, कारण की अर्भक म्हणजे लहान मूल आणि नंतर ते मोठे मूल बनते म्हणून मूल हे अर्भकानंतर येते। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड, मुलाचे अर्भकाशी। पुढचा प्रश्न विचारलाय, ग्रहाचे विश्वाशी नाते तसे नाते कोणामध्ये असेल। पर्याय दिलेत, शब्दाचे भाषेशी, पेनचे शाहीशी, नौकेचे समुद्राशी, निकालपत्राचे न्यायालयाशी। तर याचं स्पष्टीकरण बघा की वरील प्रश्नात ग्रह हा विश्वाचा एक भाग आहे आणि त्याचप्रमाणे नाते असणारा पर्याय हा अ आहे, म्हणजेच की शब्द हा भाषेचा एक भाग आहे। तर अशाच पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ, शब्दाचे भाषेशी। पुढचा प्रश्न विचारलाय, डॉक्टर हॉस्पिटल या दोहोमध्ये जे नाते आहे तर तसेच नाते कोणामध्ये येईल। पर्याय दिलेत, वेटर उपहारग्रह, शेतकरी पीक, बंदूक बार, वजन काटा वस्तुमान। तर या ठिकाणी बघा, डॉक्टर जो असतो तर तो हॉस्पिटलमध्ये काम करतो। तर तशाच पद्धतीने याचं स्पष्टीकरण जर आपण बघितलं की वरील प्रश्नामध्ये डॉक्टर ही हॉस्पिटलमध्ये काम करणारी सजीव व्यक्ती आहे आणि त्याचप्रमाणे उपहारगृहात काम करणारी सजीव व्यक्ती ही वेटर आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ, वेटर उपहारगृह। पुढचा प्रश्न विचारलाय की जसे गाय बैल तसे काय असेल। पर्याय दिलेत, म्हैस कुत्रा, बकरा बकरी, वाघ सिंह, उंदीर मांजर। तर या ठिकाणी बघा, जी गाय आणि बैल आहे तर ती एक नर व मादीची जोडी आहे। तर तशाच प्रकारे पर्यायामध्ये चार पर्यायापैकी जो पर्याय नंबर बी आहे, बकरा आणि बकरी, ती सुद्धा एक नर आणि मादीची जोडी आहे, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी। पुढचा प्रश्न विचारलाय की जसे सिंह हरिण तसेच काय। पर्याय दिलेत, साप मुंगूस, कुत्रा उंदीर, कासव मासा, वानर हत्ती। म्हणजेच की सिंह आणि हरिण हे शत्रू आहेत, तर तशाच प्रकारे चार पर्यायापैकी आपल्याला अशी जोडी शोधायची जे एकमेकांचे शत्रू असेल। तर पर्याय अ जो आहे, साप आणि मुंगूस, हे देखील एकमेकांचे शत्रू आहेत, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय, ट्रॅक्टर ट्रेलर सारखे नाते दाखवणारी शब्द जोडी कोणती आहे। पर्याय दिलेत, मंदिर देवता, प्रौढ मनुष्य बालक, घोडा गाडी, रेल्वे रूळ।
आणि या ठिकाणी बघा जे ट्रॅक्टर आहे तर ते ट्रेलरला ओढते आणि तशाच प्रकारचं नातं पर्याय नंबर क मध्ये दिसून येतो, कारण की घोडा जो असतो तर तो गाडीला म्हणजेच ती तांग्याला ओढत असतो, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं येईल, पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय धान्याची रास तर लाकडाची काय, पर्याय दिलेत मोळी, थप्पी, पेंडी, जुडी। तर मित्रांनो याचं स्पष्टीकरण व्यवस्थितपणे बघा की धान्याच्या साठ्याला रास असे म्हणतात, तर तशाच पद्धतीने लाकडाच्या गठ्ठ्याला मोळी म्हणतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न दिलाय हात घड्याळ तर पाय काय, पर्याय दिलेत बूट, पैंजण, मोजे आणि चप्पल। तर मित्रांनो ज्याप्रमाणे आपण घड्याळ आपल्या हातावर घालतो, आपल्या हातावर बांधतो, तर तशाच प्रकारे जी पैंजण असते तर ती कुठे घालतो, पायामध्ये, पायाला बांधतो, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल की हात घड्याळ तर पाय पैंजण, पर्याय नंबर ब बरोबर आहे। पुढचा प्रश्न विचारलाय मेणबत्ती प्रकाश तर कोळसा काय, पर्याय दिलेत उष्णता, शेगडी, काळा आणि तप्तता। व्यवस्थितपणे लक्षात घ्या की जेव्हा आपण अंधार होतो तेव्हा आपण मेणबत्ती जाळतो आणि मेणबत्तीने प्रकाश पडतो, तर तशाच प्रकारे जो कोळसा असतो तर तो उष्णतेकरिता जाळतात, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय सूर्य व पृथ्वीचा जसा संबंध आहे तर तसाच संबंध पर्यायामध्ये दिलेल्यापैकी कोणाचा आहे, तर पर्याय दिलेत पृथ्वी व मंगळ, मंगळ व शुक्र, चंद्र व सूर्य आणि पृथ्वी व चंद्र। आता या ठिकाणी बघा पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि तसेच चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, पृथ्वी व चंद्र। अशाच पद्धतीने या टॉपिकवरती अजून काही एमसीक्यूज डिस्कस करूया। पुढचा प्रश्न विचारलाय डोळे व चष्मा यांचे सारखाच संबंध कोणामध्ये दिसून येतो, तर पर्याय दिलेत श्रवण यंत्र, कापूस, कानातील बोळा, कर्णफूल। तर मित्रांनो या ठिकाणी बघा डोळ्यातील दोष दूर करण्यासाठी चष्मा वापरतात, तर तशाच प्रकारे कानातील ऐकू न येण्याचा दोष श्रवण यंत्र दूर करतो, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ श्रवण यंत्र। पुढचा प्रश्न विचारलाय पृथ्वी वसुंधरा तर नारी काय, पर्याय दिलेत जननी, महिला, जन्मदात्री आणि माता। तर मित्रांनो याचं स्पष्टीकरण बघा की पृथ्वी व वसुंधरा, नारी व महिला हे समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच या ठिकाणी नारी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे महिला आणि पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय न्याय न्यायाधीश तर औषध काय, आता न्याय देणारा न्यायाधीश तर औषध देणारा कोण, डॉक्टर, म्हणजेच डॉक्टर हा शब्द कोणत्या पर्यायामध्ये दिसते, पर्याय नंबर अ मध्ये। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न दिलाय मीटर, किलोमीटर तर डॅश डॅश मीटर, पर्याय दिलेत फूट, इंच, किलोमीटर, सेंटीमीटर। व्यवस्थितपणे लक्ष द्या की मीटर हे किलोमीटर पेक्षा लहान आणि जवळचे परिमाण आहे, तर सेंटीमीटर हे मीटरचे, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय वधू वर तर डॅश डॅश धीर, आता या ठिकाणी बघा पर्याय दिलेत भाऊजय, बहीण, ननंद आणि जाऊ। तर वधू आणि वर तर तशाच पद्धतीने जाऊ आणि दीर यांचा नवरा बायकोचा संबंध दिसून येतो, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न दिलाय साप मुंगूस तर डॅश डॅश मांजर, आता या ठिकाणी बघा पर्याय दिलेत उंदीर, बेडूक, कीटक आणि पाल। तर जशा पद्धतीने साप आणि मुंगूस हे एकमेकांचे शत्रू आहे, तर तशाच प्रकारे उंदीर आणि मांजर हे एकमेकांचे काय आहेत, शत्रू आहे, म्हणजेच या एक्झाम्पल मध्ये शत्रुत्वांचा संबंध दिसून येतो, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न दिलाय आखूड लांब तर डॅश खोल, आणि पर्याय दिलेत उथळ, सपाट, लांब आणि पसरट। तर व्यवस्थितपणे लक्ष द्या की आखूड आणि लांब हे विरुद्धार्थी शब्द आहेत, तर तशाच पद्धतीने खोलचा विरुद्धार्थी शब्द काय, तर उथळ, उथळ आणि खोल हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द झाले, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न दिलाय नदी सरिता तर समुद्र काय, पर्याय दिलेत मेघ, रत्नाकर, नदी आणि वर्षा। तर मित्रांनो नदी आणि सरिता तशाच पद्धतीने समुद्र व रत्नाकर हे समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न दिलाय वर्ष, महिने तर मिनिट काय, पर्याय दिलेत दिवस, तास, प्रहर, सेकंद। तर व्यवस्थितपणे लक्ष द्या की महिने हे वर्षाचे लगतचे व लहान परिमाण आहे, म्हणजेच की 12 महिने झाल्यानंतर एक वर्ष होतो, म्हणजेच महिने हा वर्षाचे लगतचे झाले,
तर तशाच पद्धतीने सेकंद बॉम्ब मिनिट हे एकमेकांचे काय झाले लगतचे आणि लहान परिमाण झाले म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे सेकंद आणि सेकंद कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय पर्याय नंबर ड मध्ये म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न दिलाय स्पर्श कातडी तर डॅश डॅश डोळे पर्याय दिलेत दृष्टी प्रकाश चष्मा आणि बुबुळ आणि स्पष्टीकरण बघा की कातडीने स्पर्श ओळखता येतो तर डोळ्यांनी दृश्य पाहता येतात म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ दृष्टी. पुढचा प्रश्न बघा की प्रकाश किरण डोळे तर डॅश डॅश नाक. आता मित्रांनो डोळ्यात प्रकाश किरण जातात आणि त्यामुळेच आपल्याला वेगवेगळे दृश्य हे दिसतात तर तशाच प्रमाणे नाकात श्वासोच्छवास चालू असतो आणि त्यामुळे आपल्याला श्वास घेता येतो म्हणजेच नाकाचं काम काय आहे श्वास घेणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय डोळे बुबुळ तर तोंड काय पर्याय दिलेत जीभ गाल त्वचा आणि रक्त. तर व्यवस्थितपणे लक्ष द्या की बुबुळ हे डोळ्याचा एक भाग आहे आणि तशाच पद्धतीने जीभ हा तोंडाचा एक भाग आहे म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय भारत आशिया तर इंग्लंड काय. मित्रांनो भारत हा आशिया खंडात आहे तर तशाच पद्धतीने आपल्याला या प्रश्नामध्ये सांगायचंय की इंग्लंड हा कोणत्या खंडात आहे पर्याय दिलेत ब्रिटन युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया. तर जाणून घ्या की इंग्लंड हे युरोप खंडात आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय भारत पाकिस्तान तर श्रीलंका काय पर्याय दिलेत भारत अमेरिका जपान आणि इंग्लंड. तर मित्रांनो भारत व पाकिस्तान हे शेजारी देश आहेत तर त्याचप्रमाणे श्रीलंका व भारत सुद्धा एकमेकांचे शेजारी देश आहेत म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न दिलाय प्रखर सौम्य तर कर्कश काय पर्याय दिलेत मंजूळ शौतल सुग्राम चांगले. तर मित्रांनो प्रखर आणि सौम्य तर तशाच प्रकारे कर्कश व मंजूळ हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणजेच या ठिकाणी कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे मंजूळ म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय विद्यार्थी लेखनी तर योद्धा काय पर्याय दिलेत शत्रू शस्त्र लढाई आणि युद्ध. तर मित्रांनो जशा प्रकारे विद्यार्थ्याचे शस्त्र ही त्याची लेखनी असते तर तशाच प्रकारे आपल्याला सांगायचं आहे की एक योद्धाचं शस्त्र काय असतो. तर मित्रांनो योद्धाचे शस्त्र हे कोणतेही शस्त्र असू शकतात म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब शस्त्र. आता आपण माहिती घेऊया की नॉन व्हर्बल अॅनालॉजीज म्हणजे नेमकं काय ज्याला समान संबंधी आकृत्या असे म्हणतात. तर मित्रांनो या प्रकारामध्ये तीन आकृत्या प्रश्नात दिलेल्या असतात आणि चौथी आकृती आपल्याला शोधून काढावी लागते. पहिल्या दोन आकृत्यांमध्ये ज्या प्रकारचा संबंध असतो तर त्याच प्रकारचा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला शोधावा लागतो. तर चौथी आकृती कोणती हे आपणास शोधायची असते. तर मित्रांनो नॉन व्हर्बल अॅनालॉजीज वर आधारित पहिला एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर मित्रांनो जसं की आपण आताच बघितलं की आपल्याला प्रश्नामध्ये तीन आकृत्या दिलेल्या असतात आणि चौथी आकृती शोधावी लागते तर या ठिकाणी बघा चार पर्याय देखील आपल्याला दिलेले आहे आणि या पर्यायामधून योग्य ती आकृती आपल्याला निवडायची आहे. तर सर्वात पहिले आपण काय करू की या दोन आकृत्यांमधील संबंध व्यवस्थितपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो या ठिकाणी बघा एक वर्तुळ दिलाय आणि त्या वर्तुळाचे चार भाग केले आणि त्या भागामध्ये एक भाग या ठिकाणी दिलाय पण तो कसा दिलाय रिकामा. परंतु दुसऱ्या आकृतीमध्ये त्याचा संबंध कसा निघतो बघा की तीच आकृती म्हणजे या ठिकाणी होती ती आकृती आणि तिला अपोजिट साईडला नेऊन ती आकृती कशी केली भरीव केली म्हणजेच त्या छोट्या आकृतीला पूर्णपणे भरलंय. तर तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचंय की तिसरी आकृतीचा संबंध चौथ्या आकृतीशी लावायचा आहे. तर या ठिकाणी बघा चौकोनाचे चार भाग केलेले आहे आणि चार भागांपैकी या भागामध्ये एक चौकोन रिकामा दिलेला आहे. तर तशाच पद्धतीने जी येणारी चौथी आकृती असेल तर ती कशा पद्धतीने असेल अशा पद्धतीने कारण की या ठिकाणी आहे ती आकृती आणि याच्या अपोजिट साईडला म्हणजे या ठिकाणी येईन छोटा चौकोन. पहिला चौकोन जो दिलेला आहे प्रश्नामध्ये तर तो रिकामा आहे म्हणजेच त्याच्या अपोजिटमध्ये येणारा जो चौकोन असेल तर तो कसा असेल भरलेला. तर अशा पद्धतीने कोणती आकृती दिसतेय पर्याय नंबर क म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर क. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न देखील सॉल्व करूया. तर प्रश्न दिलेला आहे व्यवस्थितपणे बघा सर्वात पहिले आपण काय करू की या दोन आकृतींचा संबंध व्यवस्थितपणे बघूया.
तर या ठिकाणी बघा, पहिली जी आकृती आहे तर तिचा जो वरचा भाग आहे तो खाली केलेला आहे, तर तशाच पद्धतीने हीच आकृती आकृती नंबर 2 मध्ये हा जो कर्वेचर भाग केलेला आहे तर तो वरती केलेला आहे। म्हणजे दिलेली एकच आकृती आहे पण त्या एका आकृतीला जर वर खाली केलं तर ती अशा पद्धतीने दिसते। तर तशाच पद्धतीने बघा, जी तिसरी आकृती दिलेली आहे तर तिचा जो वरचा भाग आहे म्हणजे हा भाग तर तो कसा आहे, वर केलेला, आणि त्या भागाला येणारी जी चौथी आकृती आहे तर ती कशा पद्धतीने, हाच जो वर केलेला भाग आहे तर तो खालच्या दिशेला येईल अशा पद्धतीने, म्हणजेच या इथे तो आपल्याला अशा पद्धतीने दिसेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने दिसणारी कोणती आकृती आहे, पर्याय नंबर क। आणि या आकृतीला बघून तुम्हाला टपाल पेटीमध्ये येणारा जो लेटर येतो, जो पत्र येतो, त्याची सुद्धा आठवण झाली असेल, कारण की त्याचा सुद्धा कर्वेचर जो भाग असतो वरच्या साईडचा तर तो सुद्धा वर खाली होतो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिलेल्या ज्या 2 आकृत्या आहे त्यामधील संबंध अगोदर ओळखायचा आणि मग नंतर चौथी आकृती शोधायची। अतिशय सोपा प्रश्न आहे। आता या ठिकाणी काय केलंय बघा, सर्वात पहिले एक वर्तुळ दिलाय आणि त्या वर्तुळामध्ये 2 आडव्या लाईनी आणि 1 उभी लाईन दिलेली आहे, बरोबर। तर तशाच पद्धतीने जी दुसरी आकृती दिलेली आहे तर त्यामध्ये काय केलंय की जी उभी लाईन दिलेली होती तिला काढून टाकले, म्हणजेच या ठिकाणी एक वर्तुळ दिलाय त्यामधील 2 आडव्या रेषा देखील दिलेल्या आहेत, परंतु हीच आकृती कशामध्ये घेतली, चौकोनामध्ये। संपूर्ण आकृती यांनी कशामध्ये घेतलेली आहे, चौकोनामध्ये। म्हणजेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही जी संपूर्ण आकृती आहे तर ती कशामध्ये घ्यावा लागेल, चौकोनामध्ये। तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये या त्रिकोणामध्ये ज्या 2 आडव्या रेषा आहे तर त्यांना जशाच्या तसे घ्यावा लागेल आणि जी उभी रेषा आहे तिला काढून द्यावा लागेल, कारण की अशाच प्रकारचा संबंध आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये दिसून येतो। तर सर्वात पहिले या ठिकाणी आपण एक त्रिकोण काढूया आणि यामध्ये येईल या 2 रेषा। तर अशा प्रकारची आकृती कोणत्या पर्यायामध्ये दिसते, पर्याय नंबर क मध्ये। म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क। आहे ना सोपं? तुम्ही जर प्रत्येक ट्रिक आणि व्यवस्थितपणे प्रत्येक आकृतीचं जर ऑब्झर्वेशन केलं ना तर तुम्हाला याचं उत्तर चुटकी सरशी सॉल्व्ह करता येईल। तर वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर्वात पहिले या ठिकाणी बघा, तुम्हाला एक वर्तुळ दिलेला आहे आणि त्या वर्तुळामध्ये 2 एरो दिले आणि एक छोटा त्रिकोण दिलेला आहे। तर तशाच पद्धतीने दुसऱ्या आकृतीत त्याचा संबंध जर आपण बघितला तर वर्तुळ जशाच्या तसा दिलेला आहे, परंतु जे एरो दिले होते तर त्यांना उलट केले, म्हणजे उलट्या साईडला, पहिले ते असे होते नंतर ते असे झाले, आणि जी छोटी आकृती होती त्रिकोणाची तर ती काढून टाकली। तर अशाच पद्धतीचा संबंध आपल्याला चौथ्या आकृतीत शोधायचा आहे। तर जी तिसरी आकृती दिलेली आहे त्याला व्यवस्थितपणे बघा, आता या ठिकाणी तुम्हाला 2 रेषा दिलेल्या आहेत, परंतु याला सिंपली एक आडवी रेष आणि एक उभी रेष दिलेली आहे। तर आपली येणारी जी चौथी आकृती असेल तर त्यामध्ये सुद्धा या रेषा जशाच्या तशा राहील। पहिल्या आकृतीमध्ये कसं की जो छोटा त्रिकोण होता त्याला दुसऱ्या आकृतीमध्ये काढून टाकलं, तर तशाच पद्धतीने या ठिकाणी जी स्टारची आकृती दिलेली आहे भरलेली, तर तिला सुद्धा चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, काढून टाकावं लागेल। आणि अशी आकृती कोणत्या पर्यायामध्ये दिसते, पर्याय नंबर अ मध्ये। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न बघा, आता या ठिकाणी काय दिलंय तुम्हाला, या प्रश्नासाठी काही ट्रिक्स आहे, फक्त लक्ष द्या। तर मित्रांनो, सर्वात पहिले काय केलंय की एका प्लसचा सिम्बॉल दिलाय, म्हणजे एक आडवी रेष आणि एक उभी रेष दिली, एका साईडला वर्तुळ आहे आणि एका साईडला त्रिकोण आहे, आणि तीच आकृती जर आपण इकडच्या साईडनी वळवली तर तीच आकृती कशी दिसेल आपल्याला। आता या ठिकाणी एक प्लसचं चिन्ह होतं तर या ठिकाणी एक गुणिलेचं चिन्ह झालं आणि ही आकृती काय झाली, पूर्णपणे फिरली। म्हणजेच वर्तुळ इकडच्या साईडने आलाय आणि त्रिकोण या साईडला घेतलाय, परंतु कसा घेतलाय, भरलेला। लक्षात ठेवा, या ठिकाणी त्रिकोण रिकामा होता आणि या ठिकाणी त्रिकोण हा भरलेला आहे। आता ही झाली पहिली आकृती। तर तशाच पद्धतीने तिसरी आकृतीमध्ये बघा काय केलंय, आता ही जी आकृती दिलेली आहे या ठिकाणी सुद्धा एक प्लसचं सिम्बॉल आहे आणि त्यामध्ये एका साईडला चौकोन आहे आणि दुसऱ्या साईडला प्लसचं सिम्बॉल आहे, तर ही देखील तिसरी आकृती काय होईल। आता पहिली आकृती इकडच्या साईडला फिरली, बरोबर, तशाच पद्धतीने जी येणारी चौथी आकृती आहे तर ती इकडच्या साईडला फिरेल, म्हणजेच हा जो चिन्ह आहे तर तो तुम्हाला अशा प्रकारे दिसेल, आणि हा जो प्लसचा सिम्बॉल आहे तर तो या ठिकाणी येईल, परंतु तो सुद्धा काय होईल, असा दिसेल, आणि हा जो चौकोन दिलेला आहे तर तो चौकोन या ठिकाणी येईल। आणि पहिल्या आकृतीमध्ये कसं की पहिल्या आकृतीमध्ये
त्रिकोण रिकामा दिला होता आणि दुसऱ्या आकृतीमध्ये भरीव तशाच पद्धतीने या ठिकाणी पहिल्या आकृतीत रिकामा चौकोन दिला होता आणि चौथ्या आकृतीत तो कसा येईल भरलेला, तर अशा पद्धतीने कोणत्या आकृतीमध्ये दिसते? पर्याय नंबर अ मध्ये। म्हणजेच या प्रश्नाचं देखील उत्तर आहे पर्याय नंबर अ। तर मित्रांनो, नॉन व्हर्बल अनालॉजीज वर आधारित पुढचा प्रश्न विचारलाय। आता या ठिकाणी बघा, तुम्हाला पहिली आणि दुसरी आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये जो संबंध असेल तर तो संबंध तिसरी आणि चौथी आकृतीमध्ये आपल्याला शोधायचा आहे। तर या ठिकाणी बघा, पहिली जी आकृती दिलेली आहे तिला जर आपण या साईडला टर्न केलं, म्हणजेच की उत्तरेकडून पूर्वेकडे जर त्या आकृतीला टर्न केलं तर ती आकृती आपल्याला अशा प्रकारे डिस्प्ले होईल। हा जो भाग आहे तर तो इकडच्या साईडला जाईल आणि हा जो भाग आहे तर त्याला लगतच इकडच्या साईडला येईल। म्हणजे ही आकृती पूर्णपणे कशी झाली उभी, तर त्याच पद्धतीने या ठिकाणी जो त्रिकोणाची आकृती दिलेली आहे तर ती त्रिकोणाची आकृतीला देखील आपल्याला काय करावं लागेल, उत्तरेकडून पूर्वेकडे टर्न करावं लागेल। म्हणजे हीच आकृती आपल्याला कशा प्रकारे दिसेल, अशा प्रकारे। आणि हा झाला पूर्ण त्रिकोण, ही जी बाजू आहे तर ती इकडच्या साईडला जाईल, बरोबर। म्हणजे या ठिकाणी येईल तुमच्या संपूर्ण त्रिकोणाच्या रेषा। आणि मित्रांनो, हा जो वरचा भरीव भाग आहे तर तो अशा प्रकारे दिसेल। तर अशा प्रकारे दिसणारी आकृती कोणती आहे? पर्याय नंबर ब। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब। प्रश्न विचारलेला आहे। आता या ठिकाणी बघा, तुम्हाला एक सरळ एरो दिलाय आणि त्याला लगतच एक छोटा पण रिकामा गोल दिलेला आहे। तर तशाच पद्धतीने आता या आकृतीचा जर दुसऱ्या आकृतीसोबत आपण संबंध लावला तर कसा निघतो? हाच एरो याला इकडच्या साईडला टर्न केल्यामुळे हा कसा झाला? आडवा। आणि हा आडवा झाला आणि या ठिकाणी जो रिकामा गोल होता तर दुसऱ्या आकृतीमध्ये त्याला काय केलंय? भरीव गोल केलंय। तर तशाच पद्धतीने आता आपण बघूया की तिसऱ्या आकृतीमध्ये कसा संबंध दिलाय। तर मित्रांनो, आता या ठिकाणी बघा, तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा एक मोठा एरो दिलेला आहे आणि त्याला लगतच एक त्रिकोण आहे। आता जशा प्रकारे पहिल्या आकृतीला इकडच्या साईडला टर्न केलं होतं तर तशाच पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, या आकृतीला देखील इकडच्या साईडला टर्न करावं लागेल। म्हणजेच ही आकृती कशा प्रकारे होईल? आता ही ऑलरेडी आडवी आहे, म्हणजेच ही आकृती कशी होईल? उभी। जसं की पहिल्या आकृतीमध्ये पहिले छोटा रिकामा गोल होता आणि दुसऱ्या आकृतीमध्ये लगेचच त्याला काय केलं? भरीव गोल केलं। तर त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा पहिले एक त्रिकोण रिकामा दिला होता तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, हा त्रिकोण भरलेला घ्यावा लागेल। तर या ठिकाणी पर्याय नंबर ब मध्ये ही आकृती दिलेली आहे। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न देखील सॉल्व्ह करूया। तर पुढचा प्रश्न विचारलेला आहे, आता या ठिकाणी एक उलटा त्रिकोण दिलाय आणि त्या त्रिकोणामध्ये एक एरो दिलाय। आता या त्रिकोणाला जर मी इकडच्या साईडला टर्न केलं तर तोच त्रिकोण कशा पद्धतीने दिसेल? अशा पद्धतीने, बरोबर। म्हणजेच हा त्रिकोण या ठिकाणी आडवा झाला आणि यामधील एरो देखील आडवा झाला। तर मित्रांनो, आता हे झालं पहिल्या आकृतीचा संबंध। तर तशाच प्रकारे या ठिकाणी बघा, तिसरी आकृती दिलेली आहे। आता जसं की आपण पहिल्या आकृतीला इकडच्या साईडला टर्न केलं होतं तर या आकृतीला देखील आपल्याला इकडच्या साईडला टर्न करावं लागेल। म्हणजेच ही आकृती आपल्याला कशी डिस्प्ले होईल? अशा पद्धतीने। आणि त्यामधील जो एरो आहे तर तो आपल्याला असा दिसेल। आणि असा दिसणारा त्रिकोण किंवा अशी दिसणारी आकृती कोणत्या पर्यायामध्ये दिसते? पर्याय नंबर अ मध्ये। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। आणि मित्रांनो, तुम्ही याचं स्पष्टीकरण असं देखील करू शकता किंवा तुम्ही याला अशा प्रकारे देखील लक्षात ठेवू शकता की पहिली आकृती ही उत्तरेकडून पूर्वेकडे वळविली आहे तर तशाच पद्धतीने दुसऱ्या आकृतीमध्ये देखील पहिली आकृती ही उत्तरेकडून पूर्वेकडे वळवावी लागेल। तर पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया। अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त काही ट्रिक्स आहे ज्या की तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। आता या ठिकाणी बघा, एक छोटासा गोल दिलाय म्हणजे शिरोबिंदू दिलाय आणि त्यापासून एक एरो काढलेला आहे। आणि तशाच पद्धतीने दुसऱ्या आकृतीत ज्या ठिकाणी तो एरो थांबलाय तर तिथूनच सुरुवात झाली एका दुसऱ्या पॉइंटची आणि तिथून एक दुसरा एरो काढलाय। म्हणजेच यामध्ये होतंय काय की ज्या ठिकाणी एरो संपतो त्याच ठिकाणापासून दुसरा एरो स्टार्ट होतो। परंतु पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण दिलाय आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय दिलंय मित्रांनो? चौकोन। तर ही झाली पहिल्या आकृतीचा संबंध। आता आपण बघूया तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीत कसा संबंध काढायचा। तर मित्रांनो, या ठिकाणी देखील एक त्रिकोण दिलेला आहे पहिल्या आकृतीत, याचा अर्थ दुसऱ्या आकृतीत आपला काय येईल? चौकोन, हे फिक्स। त्यानंतर या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणापासून हा एरो स्टार्ट झालेला आहे आणि ज्या ठिकाणी संपलेला आहे तर तिथूनच आपल्याला दुसऱ्या एरोची सुरुवात करावी लागेल। म्हणजेच या ठिकाणापासून तर
या ठिकाणापर्यंत इथपर्यंत अशा प्रकारे आपली आकृती डिस्प्ले होईल, म्हणजेच अशा प्रकारे। आणि या पहिल्या आकृतीत काय दिलंय, त्रिकोण, म्हणजेच दुसऱ्या आकृतीत काय येईल, चौकोन। तर मित्रांनो, अशा पद्धतीने दिसणारी आकृती कोणत्या पर्यायात दिसते, पर्याय नंबर ब, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथी आकृती तुम्हाला शोधून काढायची आहे। सर्वात पहिल्या आकृतीचा परस्पर संबंध आपण बघूया आणि मग त्यानंतर दुसरी आकृती सॉल्व करूया। तर पहिल्या आकृतीला जर व्यवस्थितपणे बघितलं तर दुसरी आकृती ही पहिल्या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे, म्हणजेच प्रतिबिंब आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे की ही जी आकृती दिली तर या आकृतीची आरशातील प्रतिमा कशी असेल। तर मित्रांनो, याची जर आरशातील प्रतिमा काढायची म्हटली, हे तीनही जे रेषा दिलेल्या आहेत तर त्या जशाच्या तशा येईल, फक्त इकडची जी डिझाईन दिली तर ती इकडच्या साईडला जाईल। आणि मित्रांनो, अशा प्रकारची आकृती कोणत्या पर्यायामध्ये दिसते, पर्याय नंबर ड मध्ये, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न बघा, आता या ठिकाणी अतिशय सिंपल असं लॉजिक आहे, ते म्हणजे काय की पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला एक त्रिकोण दिलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये त्याचा जर संबंध लावला तर पहिल्या त्रिकोणाला लगतच दुसरा त्रिकोण आहे, बघा अशा पद्धतीने। तर मित्रांनो, आपल्याला करायचं एक काय की या ठिकाणी जो अर्धा गोल दिलेला आहे त्याला लगतच दुसरा गोल घ्यायचा आहे अशा पद्धतीने, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब। आहे ना सोपं? मित्रांनो, तुम्ही जर प्रत्येक ट्रिक आणि प्रत्येक एक्झाम्पल व्यवस्थितपणे बघितलं असेल ना, किंवा प्रत्येक एक्झाम्पलला व्यवस्थितपणे लॉजिक लावलं असेल ना, तर तुम्ही नॉन व्हर्बल सेक्शन मधील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर इझिली सॉल्व्ह करू शकता। पुढचा प्रश्न विचारलेला आहे, अतिशय सोपा आहे, प्रत्येक प्रश्न एकमेकाला संबंधित आहे। आता या ठिकाणी बघा, सर्वात पहिले आपण काय करू की या दोन आकृतींचा संबंध बघूया। तर ही जी आकृती आहे, या आकृतीला जर इकडच्या साईडला टर्न केलं तर ही आकृती आडवी दिलेली आहे, इला जर आपण उभी केलं तर ती आपल्याला अशा पद्धतीने दिसेल। परंतु या ठिकाणी काय करायचंय की पहिले यामधील जी आकृती आहे तिला काढून टाकायचं आहे, म्हणजे यांनी काय केलंय की पहिले मधली छोटी आकृती काढून टाकली आणि मग नंतर त्याला टर्न केलं तेव्हा ती अशा प्रकारची दिसते। तर आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचं लॉजिक तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये लावायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला एक त्रिकोण दिलाय आणि त्या त्रिकोणामधील जी पण आकृती असेल तर सर्वात पहिले तिला काढून टाकायचं आणि नंतर त्या त्रिकोणाला इकडच्या साईडनी टर्न करायचं, म्हणजेच हा त्रिकोण तुम्हाला कशा प्रकारे दिसेल, अशा प्रकारे। तर अशा प्रकारची आकृती कोणत्या पर्यायामध्ये दिसते, पर्याय नंबर अ मध्ये, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न बघा, आता यामध्ये काय दिलंय, एक मोठा चौकोन दिलाय आणि त्या चौकोनाचे दोन भाग केले, म्हणजे सर्वात पहिले एक लाईन दिली, हॉरिझॉन्टल लाईन, आडवी लाईन, आणि मग नंतर दुसऱ्या आकृतीमध्ये तिचा जर संबंध आपण बघितला तर तीच आकृती आहे परंतु त्यामध्ये एक रेष वाढवली, कोणती, उभी रेष। तर अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं, तिसरी आणि चौथी आकृती बघायची आहे। तर मित्रांनो, या आकृतीत सिंपली होतंय काय की आडवी आणि उभी रेष वाढत चाललेली आहे। आता तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, या ठिकाणी दोन उभ्या रेषा आल्या आणि एक आडवी रेष, म्हणजेच आपल्याला आपली जी येणारी आकृती असेल तर ती कशा पद्धतीने येईल, ह्या दोन उभ्या रेषा जशाच्या तशा, यामधील ही एक रेष आणि आपल्याला आता काय करावं लागेल की यामध्ये एक आडवी रेष वाढवावी लागेल, म्हणजेच या प्रश्नामध्ये एक उभी आणि एक आडवी रेष वाढलेली आहे। आणि अशी दिसणारी आकृती कोणत्या पर्यायामध्ये दिसते, पर्याय नंबर ब मध्ये, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब। पुढचा आणि सोपा प्रश्न आहे, सर्वात पहिले काय करू की जी पहिली आकृती दिलेली आहे त्यामध्ये एकूण किती गोल दिलेले आहेत ते मोजूया, म्हणजेच 1, 2, 3 आणि 4 अशाच प्रकारे 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणजेच पहिल्या आकृतीमध्ये 4 आणि दुसऱ्या आकृतीमध्ये 5 गोल दिलेले आहे, म्हणजेच 1 वाढवलेला आहे। तर तशाच पद्धतीने तिसरी आकृती बघा, यामध्ये एकूण किती रेषा दिल्या आहे सर्वात पहिले आपण मोजूया, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, म्हणजेच एकूण किती रेषा आहेत, तर 10। तर अशाच पद्धतीने येणारी जी आकृती आहे तर त्यामध्ये देखील आपल्याला 1 वाढवावा लागेल, म्हणजेच 11 रेषा घ्याव्या लागतील। आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायची आहे, सर्वात पहिले आकृती या दिशेने होती आणि मग नंतर या दिशेने, म्हणजे त्रिकोणाच्या दिशेसारखी। तर या ठिकाणी पहिली आकृती या दिशेने आहे, म्हणजे येणारी जी उत्तराची आकृती असेल तर ती या दिशेने येईल।
तर झालं हेच या ठिकाणीच उत्तर झालं, कारण की अशा प्रकारची दिसणारी आकृती कोणत्या पर्यायामध्ये दिसते, पर्याय नंबर अ मध्ये। आता याच्या आपण रेषा मोजूया, कारण की आपल्याला बघायचं आहे की 10 पेक्षा एक रेष वाढलेली आहे किंवा नाही। तर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 म्हणजेच या ठिकाणी एक रेष वाढलेली आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न बघा, आता या ठिकाणी तुम्हाला घड्याळाच्या काटासारखी एक आकृती दिलेली आहे, म्हणजेच एक चौकोन दिलाय। चौकोन म्हणजेच काय, या ठिकाणी घड्याळ गृहित धरा आणि त्या घड्याळाचे दोन काटे आहे, तास काटा आणि मिनिट काटा। तर या ठिकाणी बघा, घड्याळामध्ये होतंय काय की प्रत्येक 15 मिनिटाला त्याचा मिनिट काटा हा सरकतोय, प्रत्येक 15 मिनिटाने। पहिले तो 3 वर होता, नंतर तो 6 वर, त्यानंतर 9 वर, म्हणजेच आता दोन्ही काटे 15 मिनिटाने जर पुढे सरकले तर ते कशा प्रकारे दिसतील, अशा प्रकारे, म्हणजेच दोन्ही काटे 12 वर असतील। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। हा प्रश्न देखील आरशातील प्रतिमा यावरती डिपेंडंट आहे, यावरती आधारित आहे। यामध्ये देखील दुसरी आकृती ही पहिल्या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे की 3 नंबरची आकृती आहे, तर या आकृतीची आरशातील प्रतिमा, पर्यायापैकी आरशातील प्रतिमा कोणती असेल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न दिलेला आहे, या ठिकाणी पहिली आकृती जी दिलेली आहे तर ती वर आहे आणि दुसरी आकृती जी आहे ती खाली आहे, म्हणजेच यामध्ये संबंध काय आहे की एक आकृती वरती आहे आणि एक खाली आहे। तर तशाच पद्धतीने या ठिकाणी बघा, हा एरो जर खाली असेल तर येणारी जी उत्तराची आकृती असेल तर त्याचा एरो कसा असेल, वरती असेल, म्हणजे अशा प्रकारे। तर अशा प्रकारची दिसणारी आकृती कोणत्या पर्यायामध्ये दिसते, पर्याय नंबर ब, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ब। अतिशय सोपं असं लॉजिक आहे, फक्त काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे। आता या ठिकाणी बघा, पहिली आकृती तुम्हाला त्रिकोणाची दिली आणि दुसरी आकृती चौकोनाची। तर मित्रांनो, सर्वात पहिले मला सांगा की त्रिकोणाला किती कोण असतात, 3, आणि चौकोनाला किती असतात, 4। तर अशाच पद्धतीने यामध्ये काय केलंय की 3 कोण मध्ये 1 कोण ऍड केला तर किती झाले, 4, आणि 4 कोण असणारे म्हणजे चौकोन। तर तशाच पद्धतीने या ठिकाणी काय केलंय, तुम्हाला एक पंचकोन दिलाय आणि त्याला 5 कोण असतात, तर 5 मध्ये 1 ऍड केलं तर काय होईल, 6 कोण, आणि 6 कोण असणारा कोण असतो, षटकोन। पर्यायामध्ये षटकोन दिलेला आहे का, हो, पर्याय नंबर अ, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर अ। तर वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न दिलाय, सर्वात पहिले तुम्हाला एक वर्तुळ दिलाय, मोठा वर्तुळ दिलाय, आणि त्या वर्तुळामध्ये एक त्रिकोण दिलाय, आणि त्याचा संबंध जर दुसऱ्या आकृतीशी लावला तर या ठिकाणी काय केलंय, उलट, म्हणजे पहिले वर्तुळात त्रिकोण होता आणि दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणात वर्तुळ आहे। तर अशाच पद्धतीने जी तिसरी आकृती दिलेली आहे तर त्यामध्ये काय केलंय, एक आयत घेतलाय आणि त्या आयतामध्ये एक त्रिकोण दिलाय, आणि आपल्याला या आकृतीचा संबंध जर चौथ्या आकृतीशी लावायचा असला तर आपल्याला काय करावं लागेल, या उलट घ्यावा लागेल, म्हणजे सर्वात पहिले एक त्रिकोण घ्यावा लागेल आणि त्या त्रिकोणामध्ये तो आयत घ्यावा लागेल, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं असेल, पर्याय नंबर अ। आहे ना सोपं, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा आणि अतिशय सोपा असा प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये तुम्हाला अशा टाईपचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की अ ब क ड मध्ये, म्हणजेच की पर्याय नंबर अ ब क ड या 4 मध्ये आकृतीचे काही पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी एका आकृतीने खाली दिलेली मोठी आकृती पूर्ण करता येते आणि ती पर्यायी आकृती कोणती। तर सर्वात पहिले ब आकृती या ठिकाणी बघा, जर ब आकृती आपण जशास तशी या ठिकाणी लावली तर ती कशी येईल, अशा प्रकारे, म्हणजे पहिले छोट नंतर मोठ, म्हणजे हे बरोबर आहे का, नाही, तर ही देखील चुकीची आहे। त्यानंतर क आकृती देखील चुकीची येईल, कारण की त्याचा आकारच तसा नाही, आणि ड आकृती देखील चुकीची येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पर्याय नंबर अ मधील ही आकृती जशाच्या तशी या ठिकाणी लावली तर ही मोठी आकृती पूर्ण करता येईल, म्हणजेच हा अशा प्रकारे या ठिकाणी लागेल। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। तर मित्रांनो, नॉन व्हर्बल अॅनालॉजीज वर पुढचा प्रश्न आधारित आहे। तर प्रश्न विचारलाय, खालील पर्यायात काही संबंधित शब्द दिले आहेत, त्यापैकी कोणत्या पर्यायामधील शब्द समाजशास्त्र, मानसशास्त्र व सामाजिक शास्त्रे याप्रमाणे संबंध दाखवितात। मित्रांनो, हा प्रश्न 1996 च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे।
तर या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेत विद्यार्थी महाविद्यालय संस्था, टेबल फर्निचर सुतार, विद्यार्थी पुस्तक शिक्षक, टेबल खुर्ची आणि फर्निचर। तर सर्वात पहिले प्रश्नामध्ये नेमकं दिलंय काय त्याला व्यवस्थितपणे समजून घ्या। तर मित्रांनो याचं स्पष्टीकरण तुम्ही अशा प्रकारे करू शकता की समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हे दोन्ही विषय सामाजिक शास्त्रांतर्गत येतात आणि त्याचनुसार जर आपण पर्यायामध्ये संबंध लावला तर टेबल आणि खुर्ची हे दोन्ही देखील फर्निचर मध्ये येतात। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न बघा की लेखनी, निबंध याचप्रमाणे सहसंबंध असणारा पर्याय निवडा आणि पर्याय दिलेत मोटार, मोटार चालविणे, अन्न, पचन, ब्रश, चित्र, घड्याळ, वेळ। तर मित्रांनो लेखनीने जशा प्रकारे निबंध लिहिता येतो तर तशाच प्रकारे ब्रशने चित्र काढता येते। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय चित्रकार, चित्र या दोहोमध्ये जे नाते आहे तर तसेच नाते दाखविणारी शब्द जोडी कोणती? पर्याय दिलीत कवी, कविता, आई, मूल, देव, भक्त, बैल आणि गाय। तर मित्रांनो जशा प्रकारे एक चित्रकार चित्र बनवतो तर तशाच प्रकारे एक कवी बनवतो, रचतो। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय उष्णतेचे घामाशी जसे नाते आहे तर तसेच नाते पर्यायापैकी कोणाचे आहे? पर्याय दिलेत हाताचे दाढी करण्याशी, अंतराचे चालण्याशी, भयाचे थरथरण्याशी, पाण्याचे पोहण्याशी। तर मित्रांनो उष्णतेमुळे काय होते की आपल्याला घाम येतो आणि अशाच प्रकारचा संबंध लावायचा म्हटला तर जेव्हा पण आपल्याला भय वाटते तर भय वाटल्याने काय होते? अंग थरथरते। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की या चिन्हाच्या म्हणजेच दिलेल्या या चिन्हाच्या दोन्ही बाजूकडील सादृश्य संबंध कायम राहील अशा तऱ्हेने प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शब्द लिहा। आणि प्रश्न विचारलाय सोडियम रिकामी जागा, प्राणवायू आणि पाणी। पर्याय दिलेत कॅल्शियम, मीठ, क्लोरीन आणि साखर। याचं स्पष्टीकरण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता की मिठामध्ये सोडियम हा एक घटक असतो तर त्याचप्रमाणे पाण्यामध्ये प्राणवायू म्हणजेच की ऑक्सिजन हा एक घटक असतो। म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब। पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा। मित्रांनो हा प्रश्न सन फेब्रुवारी 2013 विचारलेला आहे। प्रश्न दिलाय यार्ड, प्रश्नचिन्ह, कार्ट आणि लिटर। तर पर्याय दिलेत मीटर, पिंट, पाऊंड आणि फूट। तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की यार्ड, कार्ट आणि लिटर हे तिन्ही देखील मोजमाप आहे। जर आपण कार्ट आणि लिटरचा जर संबंध बघितला तर कार्ट हे लिटर पेक्षा लहान आहे आणि लिटर हे कार्ट पेक्षा मोठे आहे पण जास्त नाही त्याच्या जवळचे। तर तशाच पद्धतीने दिलेल्या या चार पर्यायापैकी आपल्याला शोधावं लागेल की यार्ड पेक्षा मोठं कोण। तर मित्रांनो यार्ड पेक्षा मोठं आहे मीटर आणि म्हणूनच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय विसंगत घटक ओळखा। मित्रांनो हा प्रश्न देखील सन फेब्रुवारी 2013 विचारलेला आहे। तर पर्याय दिलेत जस्त, लोह, आयोडीन आणि पारा। तर मित्रांनो जस्त म्हणजे झिंक, लोह म्हणजे आयन, आयोडीन म्हणजे आयोडीन, पारा म्हणजे मर्क्युरी। एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी जो पारा दिलाय म्हणजे जी मर्क्युरी आहे तर ती ऍट रूम टेम्परेचर मध्ये देखील लिक्विड स्टेट मध्ये असते। तर तशाच पद्धतीने यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की झिंक, आयन आणि मर्क्युरी हे तिन्ही देखील मेटल्स आहे म्हणजेच की धातू आहे। तर तशाच पद्धतीने या ठिकाणी जो आयोडीन दिलाय तर तो एक घटक आहे जो की नॉन मेटल आहे। म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे की जस्त, लोह, पारा हे तिन्ही देखील धातू आहे आणि आयोडीन हा अधातू आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की जो संबंध दिलेल्या जोडीत आहे तोच संबंध तिच्या खाली दिलेल्या चार पैकी ज्या जोडीत असेल ती जोडी निवडा। मित्रांनो हा प्रश्न देखील सन फेब्रुवारी 2013 विचारलेला आहे। अतिशय महत्वाचा आहे, व्यवस्थितपणे लक्ष द्या। तर या ठिकाणी बघा प्रश्न विचारलाय चौरस आणि घन आणि पर्याय दिलेत त्रिकोण, लोलक, वर्तुळ, गोल, गोल, पृथ्वी, रेषा, दंडगोल। तर या ठिकाणी बघा चौरस म्हणजे काय मित्रांनो? स्क्वेअर आणि घन म्हणजे काय? क्यूब। तर चौरसची जी डायग्राम असते तर ती कशी असते? 2D असते बरोबर। आणि तशाच पद्धतीने जी घन म्हणजेच जी क्यूबची डायग्राम असते तर ती 3D असते। तर आपल्याला पर्यायामध्ये बघावं लागेल की अशी कोणती पहिली आकृती आहे जिच्यापेक्षा मोठी दुसरी आकृती आहे। पर्यायापैकी या ठिकाणी जे पहिलं पर्याय दिलेलं आहे त्रिकोण आणि लोलक
हे एकमेकांपासून एका डायमेन्शनने मोठे आहे, कारण की त्रिकोण म्हणजे ट्रायंगल आणि लोलक म्हणजे पेंडुलम, तर पेंडुलमचे डायमेन्शन हे त्रिकोणाच्या डायमेन्शन पेक्षा जास्त असतात, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न देखील सॉल्व्ह करूया। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील संख्यांपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती आहे? आता या ठिकाणी तुम्हाला चार संख्या दिलाय आणि त्यामधील एक संख्या आपल्याला बाजूला काढायची आहे, तर आपल्याला व्यवस्थितपणे बघायचं आहे की कोणती संख्या एकमेकांपासून वेगळी आहे। मित्रांनो, हा प्रश्न देखील अतिशय महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये नेमकं केलंय काय व्यवस्थितपणे बघा। तर सर्वात पहिले पर्याय नंबर ब बघा, याच्या दोन्ही साईडला चार चार आहे। त्यानंतर पर्याय नंबर क मध्ये देखील दोन्ही साईडला पाच पाच आहे आणि पर्याय नंबर ड मध्ये देखील दोन्ही साईडला सहा सहा आहे। तर यामध्ये केलंय काय? आता या ठिकाणी बघा, चारचा वर्ग किती होतो? सोळा, जो की मध्यभागी घेतलेला आहे। तर तशाच पद्धतीने पाचचा वर्ग किती होतो? पंचवीस, तो देखील मध्यभागी घेतलेला आहे। त्यानंतर सहाचा वर्ग किती होतो? छत्तीस, आणि तो देखील मध्यभागी घेतलेला आहे। म्हणजे या प्रश्नामध्ये नेमकं होतंय काय की आजूबाजूला सेम संख्या घेऊन त्याच संख्याचा वर्ग मध्यभागी घेतलेला आहे अशा पद्धतीने। तर या ठिकाणी जो पर्याय अ दिलेला आहे त्यामध्ये बघा कोणताच संबंध निघतो का या तिन्ही सारखा? नाही, म्हणजेच या ठिकाणी पर्याय नंबर ब क ड हे एकमेकांसारखेच आहे, तर पर्याय नंबर अ हा या तिन्ही पेक्षा वेगळा आहे। आणि म्हणूनच या प्रश्नासाठी वेगळी संख्या कोणती आहे? पर्याय नंबर अ, 31 आणि 56। पुढचा प्रश्न विचारलाय, पुढील पैकी कोणती संख्या इतरांपेक्षा वेगळी आहे? मित्रांनो, हा प्रश्न डिसेंबर 2013 मध्ये विचारलेला आहे आणि प्रश्न दिलाय 49, 87, 100, 144 आणि पर्याय देखील हे चार दिलेले आहे, कारण की आपल्याला दिलेल्या या प्रश्नांपैकी वेगळी संख्या शोधायची आहे। मित्रांनो, हा जो दिलेला प्रश्न आहे तर तो पूर्णपणे स्क्वेअर्स वरती डिपेंड आहे। स्क्वेअर्स म्हणजेच काय? वर्ग। तर या ठिकाणी बघा, 49 कशाचा वर्ग आहे? 7 चा। 87 कशाचा वर्ग आहे का? नाही। 100 कशाचा वर्ग आहे? तर 10 चा। 144 कशाचा वर्ग आहे? तर 12 चा। या ठिकाणी 49, 100, 144 हे तिन्ही देखील वर्ग संख्या आहेत, तर दिलेली 87 जी संख्या आहे तर ती कोणतीच वर्ग संख्या नाही, म्हणजेच या प्रश्नामधील वेगळी संख्या कोणती आहे? पर्याय नंबर ब। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा। धन्यवाद मित्रांनो।